नमस्कार, संतोष रत्न पारखे यूट्यूब चैनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण कान्याचे शब्द वाचन घेणार आहोत। तर काना म्हणजे काय होतं समजून घ्या। काना म्हणजे एखाद्या मूळाक्षराच्या भोवती अशी उभी रेघ ओढणे म्हणजे काना। आणि काना म्हणजे आ उच्चार होतो त्याचा, आ। उदाहरणार्थ व आहे, वला जर कानाला तर वा होतो। का खा गा आ, काना म्हणजे आ असतो, त्याचा उच्चार असतो। तर आता मी शब्द म्हणे, तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे। वार तार पार काम वास गाल पाल माला बाळ छान छान ताप ताप मान मान पान पान कान कान टाळ टाळ डाग डाग नाक नाक पाक पाक झाड झाड मका मका हसा हसा बसा बगळा आवळा आवळा वानर वानर साप साप जाळ जाळ टाका टाका वळा वळा पापड पापड शाळा शाळा छाया छाया दादा दादा मासा मासा सात सात नका तोळा तोळा वात वात पात पात ससा ससा बसा बसा माया माया छाया छाया गारा गारा ताजा ताजा। हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून यातील सर्व शब्द लिहून घेऊ शकता। धन्यवाद।